you can put it. तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि मित्रांनो, आपण सध्या मालेगावपासून 1.5 किलोमीटर अंतर डही फाटा रोडवर आलेलो आहे मित्रांनो. आणि सुनील आहेर यांचं हे शेत आहे आणि खूप घाईगडबडीनं हा साप शेतामध्ये पळत होता मित्रांनो. तर याला पळून रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता जवळ जरा. तर मस्त अशी साईज 4-4.5 फुटापर्यंत याची साईज आहे मित्रांनो. याच्या मागचं तुम्ही स्पेक्टरही बघू शकता. तर इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा आणि मराठी हिंदीमध्ये नाग. आणि याच्यामध्ये जे व्हेनम येते मित्रांनो, तर न्यूरोटॉक्सिक व्हेनम येते, जे की आपल्या एखाद्या लॉक खुलला माणसाला किंवा कोणत्याही प्राण्याला हा साप चावला तर त्याचं नर्व्हस सिस्टम डॅमेज होते मित्रांनो. आणि योग्य वेळेवर त्याचा इलाज न केल्यास त्याचा मृत्यू 100% होतो मित्रांनो. तर याचा स्पेक्ट तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जवळ ना, जवळ ना, लगेच जवळ येतो. काय टेन्शन अंगावर यायचं नाही, बिलकुल नाही. असं मस्त स्पेक्ट त्याच्या खाण्याच्या मागचा तुम्ही आकडा बघू शकता मित्रांनो, डिझाईन बघू शकता. यूटर्न असा आकडा आहे मित्रांनो त्याच्यावर, त्याच्यामुळे त्याला स्पेक्टिकल्ड कोबरा असं म्हणतात मित्रांनो. आपल्या भारतातील मुख्य विषारी जे 4 साप आहेत त्याच्यामध्ये हा दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो. मस्त अशी साईज आहे आणि खूप सुंदर दिसायला. आणि सुनील आहेर आणि या पूर्ण मंडळीचा आपण हार्दिक मनापासून आभार अभिनंदन व्यक्त करतो मित्रांनो. कारण की हे 4-5 मित्र होते मित्रांनो, आणि यांच्या मनात जर आलं असतं तर हे सापाला मारू शकले असते. पण यांनी मला फोन लावला आणि मी 5 मिनिटात इथं हजर झालो. आणि तुम्ही बघितलंच सुरुवातीला साप पळून रेस्क्यू करायचं काम पडलं. खूपच रागात आहे मित्रांनो, आणि याच्या स्वभावामुळेच याला लोक मारतात. चालू करणार. गोती गुस्से में दिख रहा. मित्रांनो, हा साप चावल्याच्या नंतर फक्त आपल्याजवळ एकच इलाज आहे, ते म्हणजे डॉक्टर आणि सापाच्याच पॉइजनपासून बनवलेलं अँटीवेनम. हे दोनच वस्तू आपला जीव वाचू शकते मित्रांनो. झाड फूक तंत्रमंत्र जडीबुट्टी कुटी ज्याला मरायचं आहे त्यांनी ओझ्यागुणी तांत्रिक मांत्रिकाकडे जायचं आहे, आणि ज्याला वाचायचं आहे त्यांनी हॉस्पिटलमध्ये जायचं मित्रांनो. आणि साप कोणता असो मित्रांनो, साप चावल्याच्या नंतर कोणीही घाबरू नका, कारण घाबरल्यामुळे हृदयाचा ठोका वाढतो मित्रांनो, हाय ब्लड प्रेशर वाढते मित्रांनो, आणि त्याच्यामुळे माणसाचा प्राण गमवायची शक्यता जास्त असते. काली थैलीला उनकी अखिल, काली थैलीला अखिल ओ हा रखी. होना है कट कर दोगे? कट कर. आता काळी थैली आहे, काळी थैली एकदम अशी निळसर माथट कलर, हे जे कलर असतात का ना डिम कलर, ते त्याच्याकडे जास्त फोकस करतात. तुम्ही जर पांढरी वस्तू हलवली त्याच्याजवळ तर त्याच्याकडे ते फोकस करत नाही. तर मित्रांनो, जे सपेर लोक असतात तर ते सपेर लोक आपल्याला असंच उल्लू बनवतात मित्रांनो. त्यांची जी बीन असते तर बीन वाजवतात आणि ते म्हणतात की बघा बीनचा आवाज ऐकून साप डान्स करतो. पण मित्रांनो, असं काही नसतं मित्रांनो. पृथ्वीवरचा कोणताही साप असो मित्रांनो, सापाला कान नसतात,
तो ऐकू शकत नाही, पण ते बीन जी असते सफेद लोकांची त्यांची बीन काळी असते, हलकीशी निळी असते, कथिया कलरची असते, आणि या कलरकडे साप जास्त फोकस करतो, तो जशी जशी बीन आपले हलवतो तसतसा साप त्याच्यावर फोकस करतो मित्रांनो। तर बीनला पाहून डान्स करतो मित्रांनो, बीनचा आवाज ऐकून नाही। हॅलो, तुम बघू शकता तर मित्रांनो, आपल्याकडे कोणतंही अवजार नव्हतं, तरी सुद्धा या सापाला आपल्याला रेस्क्यू करायचं काम पडलं। या जागी जर घोणस असतं मित्रांनो, तर आपण त्याला रेस्क्यू केलं नसतं। पिशवीमध्ये जाय ना, तर मित्रांनो तुम्ही बघितलं खूपच चांगल्या पद्धतीनं हा साप आपण रेस्क्यू केलेला आहे, आणि आता आपण याला याच्या फॉरेस्टमध्ये रिलीज करू, आझाद करू मित्रांनो। तर सापांना वाचवण्याचा, भीती दूर करण्याचा आणि माहिती सांगण्याचा प्रवास चालू आहे आणि असाच चालू राहील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, आणि ज्या मित्रांनी आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर सबस्क्राईबच्या बाजूला जे एक बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांनो, ते दाबायला विसरू नका। तर जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम। ओके।